सर्दी खोकला छातीत साठलेला कफ बंद नाक श्वास घ्यायला त्रास यावर करा हा एकच उपाय हमकास नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलं आहे सर्दी खोकल्यासाठी अतिशय रामबाण असा घरगुती उपाय आज मी तुमच्यासाठी हा आयुर्वेदिक चहा घेऊन आला आहे तो कसा करायचा किती वेळा घ्यायचा याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पुढे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा आयुर्वेदिक चहा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे विड्याचं पान विड्याच्या पानाचं धार्मिकदृष्ट्या खूप जास्त महत्त्व आहे परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने आरोग्याच्या अनेक समस्यांवरती विड्याचं पान फारच उपयुक्त ठरत असतं तर फ्रेंड्स हा आयुर्वेदिक चहा करण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेला आहे विड्याचं पान यामध्ये आपल्याला आणखी दोन पदार्थ ॲड करायचे आहे विड्याचं पान स्वच्छ धुवून आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये दुसरा पदार्थ ॲड करायचा आहे तो म्हणजे लवंग लवंगसुद्धा सर्दी खोकल्याच्या त्रासावरती खूपच उपयुक्त ठरते तर चार ते पाच लवंग आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे मंडळी हे जे प्रमाण आहे ते एका व्यक्तीच्या सर्दी खोकल्यासाठी किंवा एका व्यक्तीच्या काढ्यासाठी आहे तर त्यासाठी तुम्ही या प्रमाणात तुम्ही वस्तू घेऊ शकता किंवा तुमच्या कुटुंबात आणखी काही व्यक्तींसाठी तुम्हाला काढा बनवायचा असेल तर त्या प्रमाणात तुम्ही या वस्तू पदार्थ घ्यायचे आहेत तिसरा पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे दोन विलायची विलायचीसुद्धा सर्दी खोकल्यासाठी खूपच उपयुक्त ठरत असते तर आपल्याला काय करायचं आहे हे हे तीनही पदार्थ एक दोन कप पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे मिश्रण आहे ते चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचं आहे एक निम्म होईपर्यंत म्हणजे दोन कपाचं एक कप होईपर्यंत आपल्याला हा चहा हा आयुर्वेदिक काढा व्यवस्थित उकळून द्यायचा आहे फ्रेंड्स आपण आता हे उकळायला ठेवूया विड्याच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप जास्त असतात विड्याच्या पानात प्रोटीन खनिजे कार्बोहायड्रेट्स फायबर खूपच जास्त प्रमाणात असतात त्यामुळे त्या आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांवरती फारच उपयुक्त ठरत असतं तसेच विटॅमिन सुद्धा या विड्याच्या पानामध्ये खूप जास्त असते ज्या ज्याच्याने आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होत असते तसेच विड्याच्या पानाचा वापर आपल्या श्वसनासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी होत असतो नलिकेमध्ये झालेलं इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन दूर करण्यासाठी विड्याचं पान फारच उपयुक्त ठरत असतं यामध्ये असणारे जे पोषक घटक आहेत ते आपल्याला या आरोग्याच्या समस्यांपासून दूर ठेवत असतात तसेच कोंडलेलं नाक असेल घशाचं इन्फेक्शन असेल छातीमध्ये साठलेला कफ असेल यावरती हे विड्याचं पान उपयुक्त ठरत असतं म्हणूनच ह्या आयुर्वेदिक काळ्यामध्ये आपण विड्याच्या पानाचा मुख्यत्वे करून वापर केला आहे तर दुसरा पदार्थ जो आहे तो लवंग लवंगेमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट खूप जास्त असतात आणि सर्दी खोकल्यासाठी लवंग ही फारच उपयुक्त असते लवंगेच्या वापरामुळे छातीमध्ये साठलेला कफ वितळण्यास मदत होते आणि आपल्याला सर्दी खोकल्याच्या त्रासापासून आराम मिळतो विलायची सुद्धा सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त असते म्हणून या काढ्यामध्ये आपण हे तीन पदार्थ वापरले आहेत तर हा जो काढा आहे तो व्यवस्थित उकळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तो गाळून घ्यायचा आहे गाळून घेतल्यानंतर तो जो थंड झाला म्हणजे एक चहा आपण जसा चहा पितो तशा पद्धतीचा गरम कोमट चहा आपल्याला हा घ्यायचा आहे तीन दिवस तुम्हाला हा कंटिन्यू उपाय करायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही जेवणानंतर हा काढा घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला दोन ते तीन तास काहीही खायचं तर हा जो उपाय आहे तो तुम्ही जर तीन दिवस केला तर सर्दी खोकल्यापासून छातीमध्ये साठलेला कप असू द्या नाक बंद होणे तसेच श्वास घ्यायला त्रास या सर्व समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तर मग नक्कीच तुम तुम्ही हा काढा करून पहा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद